राधिका संगम, सर्वधर्मीय वधूवर सूचक केंद्र, नोकरी विषयक माहिती व सल्लागार, ठिकाण बाबळेश्वर रोड, लोणी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर। संपर्क चौधरी साहेब 97303 59261, 90675060741। सूर्यवंशी मॅडम 87679 95083। कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची हेळसांड होण्याच्या अनेक घटना घडत आहेत। नगर शहराची आरोग्य यंत्रणा कोलबडली असून शववाहिकेतून मृतदेह रस्त्यावर पडणं, अगदी कोंबून मृतदेह शववाहिकेत भरणं असे अनेक प्रकार समोर येतात। या सर्व गोष्टींना महापालिका प्रशासन जबाबदार असून निष्क्रिय आयुक्तांच्या जागी कार्यक्षम आयुक्तांची नेमणूक करा अशी मागणी मनसेचे नितीन भुतारे यांनी केली आहे। अहमदनगर शहरात काल एक जी घटना घडली, एक तरुण युवकाने मुख्यमंत्री यांना पत्र पाठवलं, त्याच्यामध्ये त्याने 2-3 वेळा कोरोना स्वॅब दिला, त्याची टेस्टिंग केली, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे त्याच्या टेस्ट आल्या, त्याच्यामुळे ते संभ्रमात आल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलं, मी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे। हे सर्व चालू असताना त्याला महानगरपालिकेकडून एक फोन आला की तुला आयसोलेट व्हावं लागेल, तुला ॲडमिट व्हावं लागेल। त्याला सिव्हिल हॉस्पिटल इथे बोलवलं, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याने महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी बोलणं चालू असताना त्याने सांगितलं की माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे मला एकदा तुम्ही शहानिशतेची करून द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवा का मला ॲडमिट करायची गरज आहे का नाही। हे सर्व चालू असताना आरोग्य कर्मचाऱ्यांनी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना फोन केला व त्याच्याजवळ फोन दिला व त्याच्याजवळ फोन दिल्यानंतर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी त्या सदर युवकाला धमकी देतात की तू जर ॲडमिट जर नाही झाला तर तुझ्यावर आम्ही अनेक प्रकारचे गुन्हे दाखल करू। मला पण एक प्रश्न पडला, जो पेशंट अजून पॉझिटिव्ह पण नाही का निगेटिव्ह पण नाही हेच जर माहिती नाही, तुम्ही त्याला ॲडमिट करून राहिले, त्याला आज ॲडमिट केलं कोरोना वॉर्डात, कोविड सेंटरमध्ये ॲडमिट केलं, तिथे कोरोना पॉझिटिव्ह पेशंट आहेत, तिथं तुम्ही ॲडमिट केलं, आज जर तो निगेटिव्ह असेल तर तिथं तो पॉझिटिव्ह होऊ शकतो, तो पॉझिटिव्ह। हे सर्व असताना सुद्धा आज मी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं की हे सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही नगरची परिस्थिती इतकी विदारक झाली, इतकी गंभीर झाली, रोज नवीन नवीन प्रकरणं बाहेर येऊ राहिलेत, कुठंतरी मृतदेह शववाहिकेतून रस्त्यावर पाडतात, कुठंतरी एका दिवशी 12-12 मृतदेह त्या शववाहिकेत कोंबले जातात, त्यांची विटंबना होऊ राहिली, काही काही ठिकाणी तर रुग्ण आत्महत्या करू राहिलेत। म्हणजे इतके गंभीर प्रकार महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये, नगर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये घडत आहेत, त्याला अनुसरून तुम्ही पुण्यामध्ये ज्या प्रकारे, नागपूरमध्ये ज्या प्रकारे तुम्ही शासनाचे आरोग्य अधिकारी कोरोना नियंत्रण देण्यासाठी पाठवले, तसेच आरोग्य अधिकारी नगर शहराला पाठवा, जेणेकरून या भागात, या नगर शहरातला कोरोना आटोक्यात येईल, व्यवस्थित नियंत्रण त्याच्यावर आणता येईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे निष्क्रिय आयुक्त आहेत यांना तुम्ही पहिले आठवा, ते महत्वाचं आहे, नवीन चांगले काम करणारे कार्यक्षम आयुक्त आम्हाला पाठवा। जर असं जर लवकरात लवकर झालं नाही आणि रोजच्या रोज जर प्रकरण जर येत राहिले नगर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तुम्हाला खरंच सांगतो, आमची कॅपॅसिटी संपली, आता निवेदनं द्यायची, ह्या गोष्टी करायची। आम्ही प्रशासनात सहकारी करत होतो, इतके दिवस आम्ही धिंगाणा करत नव्हतो का, तर नको या इथं कुठंतरी आरोग्य अधिकाऱ्यांना, आरोग्य कर्मचाऱ्यांना, प्रशासनावर याचा कुठं ताण पाडला जाऊ नये, पोलिसांवर कुठं ताण पाडला जाऊ नये, पण याच्यानंतर जर प्रकरण कोणते आले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तोडफोड केल्याशिवाय राहणार नाही, याची गंभीर दखल सर्व हॉस्पिटल, सर्व प्रशासन, सर्व आरोग्य कर्मचारी, आरोग्य अधिकारी सर्वांनी याची दखल घ्यावी, आयुक्तांनी। महाराष्ट्र नवनिर्माण सेना यापुढे इथून पुढे शांत बसणार नाही। यापुढे अशा घटना नगर शहरात घडल्या तर मनसे स्टाईलनं तोडफोड केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही भुतारे यांनी प्रशासनाला दिला आहे। शुभम पाचरने, सी न्यूज मराठी, अहमदनगर।